जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. मागील वर्षी 2 जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडीच्या वेळी आमदार आशुतोष काळे परदेशात होते. त्यावेळी होणाऱ्या घडामोडीच्या वेळी आमदार आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती, तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आमदार आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचा संकेत प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आमदार आशुतोष काळेंच्या मंत्रीपदाबाबत झालेल्या घडामोडीबाबत केलंय. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा युवक मेळावा नुकताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव येथे पार पडला. या प्रसंगी ते बोलत होते. की महाराष्ट्राचा युवक दाखवून देणार आहे की बाबांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत हे दाखवून देण्यासाठी तो मेळावा आपल्याला 11 तारखेला घ्यायचा आहे. मला विश्वास आहे की या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक त्या मेळाव्याला येतील आणि ती आणायची जबाबदारी तुम्हाला तुमचे 50,000 जास्त मार्जिनने तुम्हाला निवडून आणण्याचा आणि त्यासाठी राष्ट्रवादी युवक संघटना आजपासूनच या ठिकाणी कामाला लागेल आणि आमची तयारी पुढची आहे. त्यामुळे आजपासूनच इथं आलेल्या सर्वांनी आजपासून घरी जात असताना आपल्याला कामाला लागायचंय. पारनेर तालुक्यातील कल्याण नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्याजवळील भनगडेवाडी शिवारात एसटी कार आणि ट्रॅक्टर या 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय. बुधवारी पहाटे 2:30 झालेल्या या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 पारनेर, 3 संगमनेर आणि 1 पाथर्डी तालुक्यातील आहे. महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर ठाणे मेहकर बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाट्याजवळ जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी जोरदार होती की तिन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत 6 जण ठार झालेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात संबंधित पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस करीत आहेत. भनगडेवाडी फाटा या ठिकाणी नगर कल्याण हायवेवरती खूप मोठा अपघात झालेला आहे. त्या ठिकाणी एसटी महामंडळाची बस होती, ठाणे मेहकर बस होती. त्या बसने एक स्विफ्ट गाडी, एक इको गाडी आणि एक ट्रॅक्टर अशा 3 वाहनांना धडक दिली आणि सदर घटनेमध्ये जवळपास 6 जण मयत झाले आणि 3 जण इंजर्ड आहे. तर त्या अनुषंगाने आपण आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळी भेट दिली, सर्व वाहने वगैरे रस्त्यावर काढून घेतली आणि त्यानंतर आता जे जखमी होते जखमींना पण औषधी नाशिक सिव्हिल आणि पार्लर या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे. तिघेजण दुचाकीवरून घरी परतत असताना अंधाराचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट विहिरीत कोसळून 1 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे पुन्हा घराकडे परतत असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावर दुचाकी थेट विहिरीत पडली. या अपघातात 1 जण ठार झालाय. भरत शंकर भडांगे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी नसरी साईबाबा रुग्णालयात दाखल केले, मात्र भरत भडांगे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत अकोले पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई नुकतीच करण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मंगळवारी ही कारवाई केली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2023 या कालावधीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करत अधिकारी कक्षेत नसताना 8 शिक्षकांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने तसेच 27 शिक्षकांच्या तोंडी आदेशाद्वारे अशा 35 शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत परस्पर बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रभारी गट शिक्षणाधिकारी जालिंदर खताळ यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमा 1967 मध्ये नियम 3 भंग करून कर्तव्याचे गंभीर कसूर केले ही बाब तपासात समोर आली आहे. त्यामुळे खताळ यांना 23 जानेवारी 2024 पासून सेवेतून तत्पुरते दूर केले आहे. त्यांच्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कोपरगाव शहरातील तरुणास विविध सरकारी कामांचा ठेका देतो म्हणून 1,40,00,000 रुपयांची फसवल्याचे प्रकार शहर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेसी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात असे फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती अंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. केशवनगर चिंचवड पुणे येथील शरद बाराहते हे कामानिमित्त अहमदनगर पुणे महामार्गावरील असलेल्या पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द लगत असणाऱ्या मातोश्री लॉजवर थांबले होते. त्या ठिकाणी बाथरूममध्ये ते आंघोळ करताना त्यांनी त्यांची सोन्याची चैन काढून ठेवली होती, परंतु चैन न घेता ते गडबडीने निघून गेले. दुसऱ्या दिवशी मातोश्री लॉजचे मालक रोहिदास नवले यांच्याही गोष्ट लक्षात आली असता त्यांनी बाराहते यांच्याशी संपर्क करून त्यांना बोलावून घेतले व त्यांची 10 तोळे सोन्याची चैन त्यांना परत केली. हरवलेली 10 तोळे सोन्याची परत करण्यात आली. निलवंडे धरणाच्या डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्यांवरील लाभक्षेत्रालाही पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतल्याने अकोले, संगमनेर आणि राहुरी या 3 तालुक्यातील सुमारे 69 गावांमधील 20,395 हेक्टर क्षेत्राखाली शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून वर्षानुवर्ष पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या गावांना आता पाण्याचा प्रश्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवारही आहेत, तसेच इतर पक्षातील काही जण आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे आम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघासह दक्षिण मतदारसंघातही उमेदवार घेऊन ताकदीनिशी ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर करून महाविकास आघाडीकडे या जागेची मागणी करणार असल्याचे सेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी बुधवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितलं. कोणाचा वाढदिवस आहे, कशासाठी पार्टी आहे अशी विचारणा करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी येथे घडली आहे. प्रियंका हौशनाथ पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मुलीला तालुक्याच्या बाहेर नेऊन आई वडिलांना मारून टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यात आलाय. तरुणी तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलाय. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.